तुषार बाजारात गेला होता सजीव निर्जीव घटकाला दिलेला आपण नाव असतं ते असतं ना किंवा आपण असंही म्हणू शकतो एखाद्या वस्तूला पदार्थाला व्यक्तीला ठिकाणाला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण नाम म्हणतो. नाम घटक सगळ्यांना व्यवस्थित समजलेला आहे. आता सर्वनाम म्हणजे सांगा बरं मला, सर्वनाम म्हणजे काय? तुला सर्वनामाचं उदाहरण सांग. उदाहरण सांगितलं तरी चालेल. प्रियंका सर्वनामाचं उदाहरण. याचं नाम ऐश्वरी. आता पुढे बस सांगितलं मी काय शाळेत गेलो होतो. अच्छा याचं सर्व नाव काय? मी. बरोबर. मी म्हणजे काय? तुझं नाव आहे हर्षद. हर्षदच्या ऐवजी मी हे मी हा शब्द आलेला आहे म्हणजे कामाच्या ऐवजी जो शब्द आपण वापरतो त्याला आपण म्हणतो सर्वनाम. तर नाम आणि सर्वनाम या दोन घटकांविषयी तुम्हाला माहिती बऱ्यापैकी आहे. त्यात आपण शब्दांच्या जातीमधला तिसरा प्रकार किंवा तिसरा घटक विशेषण या घटकाविषयी आपण आज अधिक माहिती मिळवणार आहोत. बस आता पर्यावरण एखादी वाक्य लिहिते त्या वाक्यांचं तुम्ही मी निरीक्षण करायचं मला ती वाक्य तुम्ही वाच. आंब्याविषयी झाडावर कसे आंबे आहेत?
आंबे या नामाविषयी पिकलेले हा शब्द विषयी माहिती सांगतो, अधिक माहिती सांगतो आहे. बरोबर खरं. आता तुमच्या वाक्यात तुम्हाला अभिषा आता या वाक्यात नाम काय आहे? कोळसा. कोळसा हे नाम आहे आणि कोणत्या शब्दाचा अधोरेखित केला आहे? कोळसा. कसा आहे? मग कोळशाविषयी विशेष माहिती, अधिक माहिती कोणता शब्द सांगतो आहे? काळा हा शब्द सांगतो. मग काळा हे काय? विशेष आहे. बस ना. आता तुमचं वाक्य गीताला चार भाषा येतात. गीताला चार भाषा येतात. आता कोणत्या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे? चार. या शब्दाखाली अधोरेखित केलं. या वाक्यातलं नाम काय आहे? गीता. गीता नाम आहे. बरोबर आहे. अजून एक नाम आहे या वाक्यामध्ये? भाषा. भाषा. बरोबर. गीताला चार भाषा येतात. तर भाषा या नामाविषयी चार भाषा, किती भाषा येत आहेत? चार भाषा येत आहेत. म्हणजे चार हा शब्द भाषा या नामाविषयी विशेष माहिती सांगतो, अधिक माहिती सांगतो. म्हणून चार हे काय आहे? विशेषण आहे. कोणत्या नामाला दिलेलं विशेषण आहे? भाषा या नामाला दिलेलं विशेषण चार आहे. आता बघा या वाक्या या चारही वाक्यांमध्ये खुशाल, टिकलेले, काळा आणि चार हे चारही शब्द अनुक्रमे स्वरा, थारावर, कोळसा आणि गीता, कोळसा आणि भाषा या चार नामांविषयी आपल्याला विशेष माहिती सांगतात, अधिक माहिती सांगतात. म्हणजे हे जे चार शब्द आहेत ते आहे त्या नामांना दिलेली विशेषण. आता विशेषणाची व्याख्या आपण सांगेल करा प्रयत्न. विशेषणाची व्याख्या काय होईल? कशाला आपण विशेषण म्हणू शकतो? सांग कशात. नाम आहे ती विशेष माहिती सांगणारा विशेषण. बरोबर, छान व्याख्या आहे तुझा. तू सांग ऐश्वर्या. नाम आहे अजून व्यवस्थित पण सांगायची. नामाऐवजी नामाविषयी काय? नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. तुमच्या दोघांचा प्रयत्न खूप छान होता. आता विशेषणाची व्याख्या काय करता येईल आपल्याला? विशेषण म्हणजे काय? आता सांगितलं मी, कोण सांगेल परत? सांग हर्षद. आता सांगितलं मी ते परत देऊ. नामाविषयी विशेष माहिती सांगणारा विशेषण. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? आता बघ, एकाच नामाला आपण अनेक विशेषण लावू शकतो. आता मुलगा हे नाम झालं. हा मुलगा हे नाम आहे. त्या मुलगा या नामाला आपण कोणकोणती विशेषण लावू शकतो? मुलगा कसा आहे? मुलगा हुशार आहे. मुलगा कष्टाळू आहे. अजून मुलगा दयाळू. मुलगा दयाळू आहे. अजून मुलगा मनाने चांगला आहे, हे सुद्धा विशेषण होऊ शकतं. अजून सांगा बरं, मुलगा आळशी आहे, हे पण विशेषण होऊ शकतं. मुलगा कसा आहे? आळशी आहे. म्हणजे एका नामाबद्दल आपण अनेक विशेषण वापरू शकतो किंवा लावू शकतो. आता मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे, हे चित्र तुम्ही निरीक्षण करायचं आहे. जंगली प्राणी आहे. बरोबर. अजून तिसरं विशेषण विचार करा, करा प्रयत्न. वाघ कसा आहे? हिंस्र प्राणी आहे. कसा आहे? हिंस्र प्राणी आहे. सांगा वाघ
हा बरोबर शब्बास वाघ मांसाहारी प्राणी आहे बरोबर शब्बास नारंगी विशेषण होऊ शकतो. वाघाच्या अंगावरती तुम्हाला काय दिसते रे? पट्टे. पट्टे दिसत आहे. मग वाघ कसा आहे? पट्टेदार आहे. ठीक आहे. वाघ कसा आहे? पट्टेदार आहे. आता वाघ या नामाविषयी ताकदवान, जंगली, हिंस्र, मांसाहारी, नारंगी रंगाचा, पट्टेदार, ही सगळे सगळे जे शब्द आहेत ते या वाघ या नामाविषयी आपल्याला विशेष अधिक माहिती सांगतायत. म्हणून वाघ या नामाचे हे सगळे काय झाले? विशेष झाले. ताकदवान म्हणजे वाघ या ताकदवान शब्दावरून काय समजते? वाघ हा शक्तिशाली प्राणी आहे. जंगली वरून काय समजतंय? वाघ हा जंगलात राहतो. हिंसरे जंग काय समजते? हिंसरे या शब्दावरून काय समजते तुम्हाला? वाक्रूर आहे, वाक्रूर प्राणी आहे हे समजतंय. मांसाहारी या शब्दावरून काय समजतंय? वाघ हा इतर प्राण्यांना मारून त्यांचं मांस खातो म्हणून हा मांसाहारी प्राणी. तो गवत खात नाही, तो मांसाहारी प्राणी आहे. मांसाहारी शब्दावरून आपल्याला समजतंय की वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. तिसरा शब्द नारंगी रंगाचा, हा वाघ कोणत्या रंगाचा आहे? नारंगी रंगाचा आहे. पट्टेदार, पट्टेदार या शब्दावरून काय समजतंय? या वाघाच्या अंगावरती काळ्या रंगाचे पट्टे आहे म्हणून वाघाला आपण पट्टेदार प्राणी सुद्धा असं म्हणू शकतो. हे जे शब्द आहे हे शब्द कोण वाचेल आता? प्रियंका वाचे सगळे शब्द. पट्टेदार हे जे सगळे शब्द आहेत ते वाघ या नामाविषयी आपल्याला विशेष माहिती सांगतात. म्हणजे हे सगळे शब्द आहेत वाघ या नामाला दिलेली विशेषण. आता एक दुसरं शब्द तुम्हाला दाखवते. एवढं समजलं ना तुम्हाला? हे कशाचं चित्र आहे? सूर्य. कशाचं चित्र? सूर्य. कशाचं चित्र आहे? सूर्य. आता सूर्य हे काय आहे? नाम आहे. या सूर्य या नामासाठी मला विशेषण सुचवा बरं, सांगा बरं, तुम्हाला काय करायचंय? वाघ नाही ना, सूर्याचं चित्र आहे. प्रकाश कसा असतो? प्रखर असतो. सूर्य कसा असतो? तेजस्वी. अजून सांगा या सूर्याच्या आकारावरून तुम्हाला काय दिसतंय का? आकाराचा विचार केला तर काय दिसतंय का? श्लोक करत सूर्याचा आकार तुला कसा वाटतोय? हा बरोबर, बरोबर सांगितलं. या सूर्याचा आकार काय आहे? गोलाकार आहे किंवा गोल आहे म्हटलं तरी चालेल. या सूर्याचा आकार आहे गोलाकार. अजून काय सांगू? सूर्याचा रंग पिवळा. बरं, सूर्याचा रंग पिवळा आहे. पिवळा हा रंग सुद्धा हे सुद्धा या सूर्याला आपण दिलेलं विशेषण आहे. आता बघा सूर्य या नामाविषयी आपण कोणती कोणती विशेषणं दिली? उष्ण, प्रखर, तेजस्वी, पिवळा आणि गोलाकार. मग हे जे सगळे शब्द आहे या सूर्य या नामाविषयी आपल्याला अधिक माहिती सांगतात, विशेष माहिती सांगतात. हे सगळे शब्द काय आहे? सूर्य या नामाला दिलेली विशेषण आहे. तुम्हाला विशेषण जेव्हा ठरवायचं असतं ना तेव्हा तुम्हाला त्या वाक्यातलं नाम आधी ओळखणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही नाम ओळखाल त्याच्यानंतर तुम्ही वाक्य वाचून त्या नामासाठी आलेलं विशेषण सांगू शकता. आता मी तुम्हाला इथे बघा, इथे काही शब्द दिलेले आहेत. हा शब्द गट आहे. या शब्द गटांचे आपण नाम आणि विशेषण या दोन गटात वर्गीकरण करणार आहोत. आता पहिला कोण वाचते? तुषार वाच. तुषार कावला. तुषार कावला ठीक आहे. तुषार
या दोन शब्दांमध्ये नाम कुठलं आहे? हुशार नाम आहे. नाही हुशार नाम आहे. विचार कर, कावळा नाम आहे. बरोबर. आणि कावळ्याबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय? हुशार हा शब्द सांगतोय. म्हणजे कावळा हे नाम आहे आणि हुशार हे काय आहे? त्या कावळा या नामाला लावलेलं विशेषण. नामाच्या ठिकाणी नाम लाव आणि विशेषण आहे. तेजस्वी सूर्य
यामध्ये नाम काय आहे विक्रांत सूर्य नाम आहे आणि त्यासाठी आपण विशेषण आहे टेबल. मुख्य काय आहे यामध्ये नाम काय आहे आणि त्याच्यासाठी आणलं विशेषण कर्तस पाऊली. त्यामध्ये नाम काय आहे त्याला आलेलं विशेषण आहे. आपण विशेषण जेव्हा वाक्यात ठरवतो तेव्हा आपण काय किती कोणता कसा हे प्रश्नाचा शब्द वापरून आपण त्या वाक्यामध्ये विशेषण ओळखू शकतो. आता मी तुम्हाला हे चित्र दाखवणार आहे. त्या चित्रामध्ये तुम्ही योग्य असं विशेषण हे निवडून ठेवायचं आहे. एक तुम्हाला दाखवूया मी असं करायचं होतं. कशाचं चित्र आहे लिंबूचं आकार कसं आहे गोल आहे. लिंबूची चव कशी आहे आणि लिंबूचा रंग कसा आहे पिवळा. आता पहिला आकार बघू. लिंबूचा आकार आहे गोल. गोल हा शब्द लिंबू या नावाविषयी आपल्याला अधिक माहिती सांगतोय. गोल लिंबू गोल लिंबू लिंबू कसा आहे गोल. आता लिंबूचा आकार गोल आहे. लिंबूची चव कशी आहे आंबट. लिंबूची चव कशी असते आंबट. लिंबूची चव असते आंबट. आंबट लिंबू आंबट हा शब्द लिंबू या नामाविषयी आपल्याला विशेष आंबटचा शब्द काय झाला लिंबू या शब्दाला किंवा लिंबू या नामाला दिलेलं विशेषण आहे. रंग कसा आहे लिंबूला पिवळा रंग आहे. लिंबूचा रंग कसा आहे पिवळा. आता लिंबूचा रंग कसा आहे पिवळा. पिवळा लिंबू पिवळा शब्द काय आला लिंबू या नामाला दिलेलं विशेषण आलं. म्हणजे चव रंग आकार गुण एखाद्या गोष्टीचा गुण सुद्धा आपण विशेषण म्हणून सांगू शकतो. आता पुढचं चित्र शंकू आकार आणि करू हे काय झाले या कार्यासाठी आपली विशेषण
अशा प्रकारे आपण विशेषण या घटकाविषयी आज माहिती मिळवली. आता मला विशेषण असलेलं वाक्य सांगा बरं एखादं. हा बरोबर, अमिषा खूप हुशार मुलगी आहे. मग याच्यामध्ये अमिषा काय आहे? नाव आहे. आणि विशेषण कोणतं आलं अमिषा साठी? हुशार हे काय आले? विशेषण आलेलं. स्वच्छतेचा प्रकाश या घरामध्ये 10 विशेषण असलेली वाक्य लिहून आणायची.